धुळे रस्त्यावर कलागुरू मंगल कार्यालयासमोर मोटरसायकलला ट्रॅक्टरचा धक्का लागल्याने खाली पडलेल्या मोटरसायकल स्माराच्या डोक्यावरून मागून येणारे वाहन चालून गेल्याने एकवीस वर्षाच्या तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली आहे कार्तिक प्रवीण महाजन असे या अपघातातील तरुणाचं नाव आहे तो मालेगाव शहरातील संगमेश्वर येथील माडीनगर भागातील रहिवाशी आहे कार्तिक हा मोर्या हॉस्पिटलचे डॉक्टर दिनेश महाजन यांचा भाचा आहे कार्तिकची आई दीपप्रभा प्रवीण महाजन यांच्यावर तीन दिवसांपूर्वी मोर्या हॉस्पिटल या ठिकाणी गर्भपिशवीची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे शस्त्रक्रिया झाल्यानंतर आईला भेटण्यासाठी कार्तिक हा मित्र गौरव वाघ वय अठरा राहणार ज्योतिनगर याला घेऊन मोटरसायकलने अम्मडेला आला होता आईची तब्येतीची चौकशी करून कार्तिक परत मालेगाव जाण्यासाठी निघाला होता कलागुरू मंगल कार्यालयाजवळ एक ट्रॅक्टर वळण घेत असताना त्याचा गोंधळ उडाला आणि धक्का लागून तो पडला त्याचवेळी मागावून येणाऱ्या पिकअप व्हॅन खाली त्याचे डोके दाबले गेले यात कार्तिकचा मेंदूचा चुराळा झाला त्याचा मित्र गौरव देखील यात जखमी झाला घटनास्थळी राकेश सिंग परदेशी सूरज परदेशी भटू तोमर यांनी कार्तिकचे शव विच्छेदनासाठी पाठवले पोलीस उपनिरीक्षक गंभीर शिंदे मिलिंद भामरे सूर्यकांत साळुंके मधुकर पाटील यांनी पंचनामा केला घटनेचं वृत्त करताच ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर महाजन यांच्या मित्रपरिवाराने गर्दी केली होती तर न्यू पटवारी कॉलनीतील घरी नातेवाईकांनी मोठा आक्रोश केला दरम्यान कार्तिक के याच्यावर मालेगाव या ठिकाणी रात्री उशिरापर्यंत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे समजते शिक्षण मंडळाच्या निवडणुकीत आठ मत सक्तीने देण्याच्या नियमाला गोकुळ भिका पाटील यांनी हरकत घेतली होती त्याविरोधात उच्च न्यायालयात देखील याचिका दाखल केली होती त्याचबरोबर प्रसाद शर्मा यांनी मयत सभासदांच्या वारसांना सर्वसाधारण सभेने सभासद करून घेण्याचा ठराव मंजूर केला असल्याने त्यांनाही या निवडणुकीत मतदार करून घेण्याची मागणी धर्मदाय आयुक्तांकडे केली होती उच्च न्यायालयाने निवडणूक निकालाला स्थगिती देऊन धर्मदाय आयुक्तांनी एका महिन्यात चेंज रिपोर्टबाबत निर्णय घेऊन त्यानंतरच मतमोजणी करण्याचा निकाल दिला आहे त्यामुळे मतमोजणी थांबली आहे धर्मदाय आयुक्तांकडे सतरा रोजी सुनावणी होती या सुनावणीस फिर्यादी अध्यक्ष चिटणीस यांनी हजर राहण्याचे निर्देश दिले होते धर्मदा आयुक्तांकडे लेखी खुलासा सादर करताना चिटणीस प्राध्यापक ए बी जैन यांनी गोकुळ भिका पाटील यांची हरकत खोटी आणि लबाडीची असल्याचं म्हटलं आहे तर प्रसाद शर्मा यांनी फेरफार अर्जास हरकत घेतलेली नाही आणि मयत सभासदांच्या वारसांना सभासद बनवण्याचा मुद्दा घटनादुरुस्ती अथवा निवडणूक नियम दुरुस्तीत न होता तो प्रसाद शर्मा यांनी आयत्या विषयात उपस्थित केला होता तो सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला तरी कार्यकारी मंडळाने तो विषय मंजूर केलेला नाही त्यामुळे हा मुद्दा बाजूला पडणार आहे धर्मदाय आयुक्तांनी पुढील सुनावणी एकवीस रोजी ठेवली आहे त्यामुळे खानदेश शिक्षण मंडळाच्या निवडणुकीची मतमोजणी एकवीस नंतरच होऊ शकते अमने नगर परिषदेतर्फे आज दुकाने थकबाकी असलेल्या दुकानदारांकडे थकबाकी वसूल करणे कामी वेगवेगळ्या व्यापारी संकुलातील आठ दुकाने सील करण्याची कारवाई करण्यात आली प्रांताधिकारी तथा प्रशासक सीमा आहिरे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड आणि सहायक मिळकत व्यवस्थापक संजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली महेश जोशी राजेंद्र वानखेडे मनोज सोनार आदींनी ही कारवाई केली पालिकेची मोठ्या प्रमाणात थकबाकी असून मालमत्ताधारक कर भरत नसल्याने पालिकेने धडक कारवाई सुरू केल्याने मालमत्ताधारकांचे धाबे दनानले आहे प्रताप महाविद्यालयातील इतिहास विभाग आणि नाविन्य बौद्धेशी फाउंडेशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने पुराभिलेख संचालनाकडून महाराष्ट्रातील पुराभिलेखगारांचे महत्त्वाने कार्य या विषयावर आभासी पद्धतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉक्टर पी आर शिरोडे तर प्रमुख वक्ते म्हणून पुराभिलेख विभागाचे संचालक सुजित कुमार केशव उगले हे होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि उद्देश इतिहास विभाग प्रमुख डॉ धनंजय चौधरी यांनी तर सूत्रसंचालन प्राध्यापक भाग्यश्री जाधव यांनी केले तर प्रसाद मुठे प्राध्यापक प्रियांका चावडा प्राध्यापक अवित पाटील यावेळी उपस्थित होते शहरात सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहाच्या प्रांगणात एकोणावीस फेब्रुवारीला सकाळी नऊ वाजता शिव जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात येणार असून या सोहळ्याला मराठी बिग बॉसची तारका मिनलशाह उपस्थित राहणार आहे यावेळी विविध महापुरुष महानायकांच्या वेशात येणाऱ्या सर्व मुलामुलींना बक्षिसं देण्यात येणार आहेत तालुक्यातील निसर्डीचे सुपुत्र व सध्या सुरत या ठिकाणी उद्योगधंद्यानिमित्त स्थायिक झालेले लक्ष्मण पाटील बबलू पाटील आणि त्यांचे उद्योजक मित्र ओमप्रकाशजी शिवहरे यांनी निसर्डी येथील जिल्हा परिषद शाळेस भेट देऊन शाळेस अकरा हजार रुपये रोख अशी देणगी दिली यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने विद्यार्थ्यांना वह्या आणि लेखन साहित्याचं वाटप करण्यात आले देणगीदारांचं निसर्डीचे सामाजिक कार्यकर्ते रावसाहेब पाटील शाळेतील शिक्षक भरत जाधव आणि भागवत मोरे यांनी आभार मानले